तर आज आपण नाइंथ मॅथ्स अल्जेब्राचा सिक्स चॅप्टर सुरू करणार आहोत काय टायटल आहे त्याचं येस फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंग की त्याच्या नावावरूनच कळत आपल्याला की याच्यामध्ये बजेट रिलेटेड असणार आहे फायनान्स तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत तर ते त्याचं इंट्रोडक्शन आहे फायनान्शियल प्लॅनिंगचं त्यानंतर टॅक्स स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स जेव्हा आपलं पेमेंट जास्त असतं तेव्हा आपल्या पेमेंटमधनं इन्कम टॅक्स कटवतो दरवर्षी त्यानंतर आपण जे प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये असतं सेव्हिंग असतं आणि इन्व्हेस्टमेंट आणि लास्ट म्हणजे की इन्कम टॅक्स कसा कॉम्प्युट करायचा तर ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत तर याच्यामध्ये एक डिस्कशन दिले स्टार्टिंगला काय डिस्कशन आहे एक नाईन्थ मधली मुलगी आहे अनघा आणि तिची मम्मी मदर त्यांच्या दोघांतलं डिस्कशन दिलंय काय डिस्कशन आहे किती अनगा म्हणते की आपल्याला कम्प्युटर घ्यायचा आहे तिची मम्मी म्हणते घेऊ पुढच्या वर्षी येस मग ती अनगा विचारते की आता का नको तर तिची मम्मी काय म्हणते कि तो खूप महाग आहे कम्प्युटर मग ती अनगा काय म्हणते तिच्या मम्मीला कि म्हणजे आपल्या त्या कंप्युटर साठी आपल्याला पैसे साठवा लागतील बरोबर तर तिची आई म्हणते बरोबर कळलं का हे डिस्कशन तुला म्हणजे आपल्याला काही पण घ्यायचं म्हटलं तरी काय लागतं ला मनी आणि ते पैसे आपण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावर खर्च करतो ज्या नेसेसिटी आहेत म्हणजे खरंच गरज आहे ते तेच आपण आपले पॅरेंट्स त्यालाच पैसे देतात आणि आपण पैसे सेव्ह पण करतो कुठे सेव्ह करतो बँकेमध्ये का सेव्ह करतो कारण आपल्याला भविष्यात लागू शकतात सपोज तुला डॉक्टर व्हायचंय तर त्यासाठी नंतर पुढे पैसे लागू शकतात मग त्यासाठी काय करणार आपले पॅरेंट्स मनी सेव्ह करतात इन्व्हेस्टमेंट करतात त्याची मग कशी इन्व्हेस्टमेंट करतात सपोज पैसे असतील तर त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत एक असतं फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये आपण काही पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये टाकू शकतो त्यानंतर अजून कसे सेव आपण इन्व्हेस्ट करू शकतो की आपण काही इमोवेबल प्रॉपर्टीज घेऊ शकतो इमोव्हेबल म्हणजे काय की ज्या हलू शकत नाहीत अशा फॉर एक्झाम्पल काय हाऊस आपण एखादं घर विकत घेऊन ठेवू शकतो कारण त्याची भविष्यात प्राइस वाढू शकते काही जमीन विकत घेऊ शकतो कोकणामध्ये जमीन विकत घेतली एक दोन एकर तर त्याची भविष्यात प्राईज वाढेल तर त्याला आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट कळालं का तुला इन्व्हेस्टमेंट काय असते ते सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट का करतो आपण अपन? कारण आपल्याला भविष्यात आपल्या पॅरेंट्स आपल्या मुलासाठी खर्च करतात त्यासाठी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतात मग कोणी पण असेल तर तो इन्व्हेस्ट तर काय करतो अगोदर की ते पैसे खर्च करण्यासाठी खरंच गरज आहे का ते पैशांची तरच काय करतो त्यानुसार तो सेव्ह करतो ते पैसे की नेमकी गरज काय आहे किती वर्षांनी आपल्याला पैसे लागणार आहेत आणि किती आपण सेव्ह करणार आहोत दर महिना दोन हजार वर्षाचे वीस हजार किती मनी आपण सेव्ह करणार आहोत आणि कोणत्या प्लॅन मध्ये तर त्याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग कळलं का फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय हॅलो की आपण किती पैसे सेव्ह करणार आहे आणि कुठे सेव्ह करणार आहे कोणत्या प्लॅन मध्ये बँकेत ठेवणार आहे का पोस्टात ठेवणार आहे का एखादं शेअर मार्केटमध्ये ठेवणार आहे का म्युच्युअल फंडमध्ये टाकणार आहे का आय पी तर वेगवेगळे त्याचे मार्ग आहेत तर त्याला आपण म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग मग त्याचे दोन टाईप्स आहेत कोणकोणते टाईप्स आहेत माहिती आहे तुला जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो तर त्या एक्सपेन्सचे दोन टाईप्स आहेत पहिलं आहे प्रेडिक्टेबल आणि दुसरं आहे अनप्रेडिक्टेबल तर प्रेडिक्टेबल म्हणजे काय आपल्या पॅरेंट्सला माहिती आहे की इथे लागणार आहेत पैसे कुठे पहिलं आहे एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन आणि त्यांना काय लागेल लॅपटॉप लागे कम्प्युटर काय त्यासाठी त्यांना माहिती आहे की लागणार आहेत दुसरं काय आहे की कॅपिटल फॉर प्रोफेशन ऑर बिझनेस तर आपल्याला काही बिझनेस नवीन सुरू करायचं असेल किंवा एखादं नवीन प्रोफेशन सुरू करायचे तुम्हाला एखादं नवीन हॉस्पिटल सुरू करायचे तर त्यासाठी काही कॅपिटल लागेल तिसरं म्हणजे बाईंग अ व्हेकल की तुमच्याकडे एखादी कार असेल पण नवीन तुम्हाला एखादी नवीन कार पाहिजे तर त्यासाठी पैसे लागतील अजून बाईंग अ बिल्डिंग और बाईंग और बिल्डिंग अ हाऊस की तुम्हाला नवीन घर पाहिजे मोठं आता हो तर त्यासाठी पण पैसे लागतील लास्ट म्हणजे कोणतं ओल्ड एज रिक्वायरमेंट म्हणजे जेव्हा आपण रिटायर होऊ त्यानंतर आपल्याला पैसे लागतील कारण रिटायर झाल्यानंतर आपण कमवू शकणार नाहीत बरोबर तर त्याच्यामुळं म्हातारपणी पण पन आपल्याला सेविंग पाहिजे तर त्यासाठी हे झाले प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस आता अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय की ते आपल्याला माहित नाही काही पण होऊ शकतं फॉर एक्झाम्पल इथे दिले नॅचरल डिझास्टर की कोणती आपत्ती आली आता जसं कोविड नाईन्टीन आहे तर त्याच्यामध्ये तो, तो अनप्रेडिक्टेबल होता हो कोणालाच माहित नव्हतं की असं काय होऊ शकतं किंवा भूकंप येऊ शकतो मागे सुनामीच्या लाटा आल्या होत्या तर अशा प्रकारे ते अनप्रेडिक्टेबल आहे नॅचरल डिझास्टर सेकंड आहे मेडिकल एक्सपेन्सेस की एखादा एक आपण अचानकपणे आजारी पडलो त्यासाठी पण पैसे लागू शकतात पण ते आपल्याला माहित नाहीये अनप्रेडिक्टेबल कधी पण होऊ शकतं असं घरातलं एखादा मेंबर आजारी पडला तिसरा ऍक्सिडेंट झाला आपला अचानकपणे तर त्यासाठी पण पैसे लागू शकतात हॉस्पिटलला सडन डेथ सो so, कळालं तुला प्रेडिक्टेबल आणि अनप्रडिक्टेबल oh. एक्सपेन्सेस त्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे आता सेविंग म्हणजे काय व्हॉट इज सेविंग सेविंग म्हणजे काय मराठीत आपण त्याला म्हणतो बचत मग काय आहे सेविंग त्यांनी पाच पॉइंट मध्ये दिले सेविंग की की आपल्या बेनिफिटसाठी असते सेविंग सेविंग मुळे आपले पैसे सेफ राहतात आणि ते वाढतात का कारण आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो व्याज मिळतं सपोज आपण बँकेत पैसे ठेवले तर त्याला त्याच्यावर चार ते सहा टक्के याप्रमाणे व्याज मिळतं अजून नवीन प्लॅन असतील तर त्याच्यावर जास्त मिळतं अशा प्रकारे आपण बँकेत खातं काढतो आणि त्यात बँकेत पैसे ठेवतो त्यात सेफ राहतात पैसे बँकेप्रमाणे आपण पोस्ट ऑफिसमध्ये पण खातं ओपन करून अकाउंट ओपन करून सेव्ह करू शकतो आणि आपले पैसे सेव्ह राहतात कळालंय आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला कुठे जायचं म्हटलं तरी पैसे कॅश मध्ये घेण्याची गरज नाही बरोबर आपल्याला माहिती की आपल्या जास्त जर पैसे असतील तर ते कोणी चोरू शकतं पण आपल्याकडे जर एटीएम कार्ड असेल तर आपण कुठे पण कोणत्याही एटीएम मधनं पैसे काढू शकतो आणि ते खर्च करू शकतो लागेल तसे तर हे झालं पहिला टाईप नंतर जर पैसे कोणकोणत्या फॉर्म मध्ये असतात की आपल्याकडे पैसे असतील तर ते असतात कॅशच्या फॉर्म मध्ये आणि ते आपण काय करू शकतो काय केले नाही तर सपोज आपण इन्व्हेस्ट नाही केले ते पैसे तर काय होतील ते कमी होईल त्याची व्हॅल्यू वेळेनुसार त्यांनी एक एक्झाम्पल दिले कसं की सपोज तुम्ही दोन पेन्सिल्स विकत घेतल्या किती रुपयाला किती रुपयाला सांगितले त्यांनी हायलाइट केले मी ते हा दहा रुपयाला विकत घेतल्या काही वर्षानंतर काय होईल यू मे एबल टू बाय ओनली वन फॉर दॅट अमाऊंट कारण दोन वर्षानंतर त्या पेन्सिलची किंमत डबल होऊ शकते ना सपोज तुम्ही त्या पेन्सिलची किंमत पाच रुपये आहे आणि दहा रुपयामध्ये तू दोन पेन्सिल विकत घेतली आता नंतर दोन वर्षानंतर त्याच पेन्सिलची किंमत काय होईल दहा रुपये होईल म्हणजे दहा रुपयामध्ये फक्त एकच पेन्सिल येईल मग आपण पैसे फक्त आपल्या घरीच ठेवले तर काय होईल ते त्याची व्हॅल्यू कमी होते कारण ते वाढत नाही दहा तर दहाच राहतील आणि त्याच्यानुसार कमी वस्तू आपल्या घरात येतील समजलं काय हे पॉइंट त्यानंतर तिसरा पॉइंट काय आहे जर आपण तेच पैसे इन्व्हेस्ट केले कुठे की आपण एखादा बिझनेस सुरू केला किंवा एखादी इंडस्ट्री सुरू केली तर त्या इंडस्ट्रीतून काय होईल आपल्याला नफा मिळेल आणि आपले पैसे होतील ते वाढतील ग्रोथ होईल त्याची समजलं त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे आपल्याकडे जे पैसे आहेत तेच फक्त घरीच नाही ठेवायचे आपल्या कपाटामध्ये आपण ते कुठेही इन्व्हेस्ट करू शकतो त्यानंतर चौथा पॉइंट काय आहे की सपोज आपण कमवलेले पैसे आहेत आणि ते पैसे आपण आपल्या समाजासाठी पण खर्च केले पाहिजेत आणि त्याचा सगळ्यांना पण फायदा झाला पाहिजे कसा फायदा होईल त्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आपण नंतर पाहूया आणि लास्टली सगळ्यात महत्वाचं काय जेव्हा आपण पैसे कमवू तेव्हा ते कुठे स्पेंड केले पाहिजे जिथे खरंच गरज आहे नेसेसिटी आहे तिथेच खर्च केले पाहिजेत तर ते पण खूप महत्वाचं आहे की आपल्याकडे पैसे आहेत मग ज्याची गरज नाही ते पण घेत राहा आपल्याकडे एक मोबाईल आहे तरी पण अजून नवीन नवीन नवी नवी मोबाईल आहे फोन आणि त्यावर पण पैसे खर्च करताना आपण विचार केला पाहिजे फक्त लक्झरी साठी पैसे खर्च नाही केले पाहिजे आपण ते सेव्ह केले पाहिजे कशासाठी साठी मेडिकल ट्रीटमेंट साठी हे कळलं का सेव्हिंग तुला काही डाऊट असेल तर विचार त्यानंतर आपण सेव्हिंग कसे कसे करू शकतो यात त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे की आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या टाईपने करू शकतो तर इथे दिले काही आणि काही तुमच्यासाठी फिल इन द ब्लँक दिलेत की पहिलं आहे सेविंग अकाउंट की आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्यामध्ये पैसे टाकू शकतो त्यानंतर बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट टाकू शकतो वेगवेगळे डिपॉझिटचे टाईप आहेत फिक्स्ड डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट ओके हे झालं बँकेचे आता बँकेमध्ये अजून काय काय आहे ते तुम्हाला पूर्ण ट्री कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण वेगवेगळे पर्याय आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुम्ही सेविंग करू शकता त्यानंतर इन्शुरन्स मध्ये सेव्ह करू शकता मेडिकल इन्शुरन्स असेल टर्म इन्शुरन्स असेल शेअर्स की तुम्ही काही कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकता म्युच्युअल फंडमध्ये सेव्ह करू शकता मध्ये सेव्ह करू शकता अशा प्रकारे वेगवेगळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण टाईप्स आहेत यातले पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करायचे आहेत की प्रायव्हेट सेक्टरमध्ये अजून कुठे कुठे तुम्ही पैसे सेव्ह करू शकता इन्व्हेस्ट करू शकता तुमचे त्यानंतर तिसरं आहे पोस्ट ऑफिस तर आपल्याला माहिती आहे पोस्ट ऑफिसमध्ये पण आपण पन, सॅलरी अकाउंट काढू शकतो पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे पीपीएफ तो काढू शकतो पोस्टाचा इन्शुरन्स काढू शकतो पी एल आय जसं एलआयसी आहे तसं पोस्टाचं पण आहे लाईफ इन्शुरन्स सिनियर सिटीजन इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे आर डी आहे की दर महिन्याला आपण पैसे टाकू शकतो आपल्या अकाउंटला आणि त्याच्यावर व्याज मिळेल तर हे कळालं कोणकोणते प्लॅन्स आहेत आणि कशामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो ते आणि हे ऍक्टिव्हिटी आहे बाकीचे तुम्हाला mm. लिफ हे कम्प्लीट करायचे आता इन्व्हेस्टमेंट तर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपण मेनली कशावर फोकस करतो की आपण ते पैसे बँकेत टाकतो किंवा पोस्टामध्ये का कारण ते पैसे सेफ राहतात आपल्याला माहिती आहे की बँक आणि पोस्टामध्ये आपले पैसे सेफ राहतात त्यानंतर दुसरं कोणता पर्याय आहे की त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे काय दिले त्यांनी रिस्क मध्ये सांग शेअर्स अँड म्युच्युअल फंड कारण आपल्याला माहितीये की शेअर प्राइस कधी पण वाढू शकते किंवा कधी पण कमी होऊ शकते आपल्याला तू पाहिला असेल शेअर मार्केटमध्ये दे। त्यांचे ग्राफ्स असतात आणि सेकंद सेकंद त्याची व्हॅल्यू कमी जास्त होते त्याच्यामुळे रिस्क आहे त्याची की वाढू पण शकतात पण कधी कमी पण होऊ शकतात पण बँकेमध्ये काय असं आपल्याला माहितीये फिक्स की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणारच आहे कारण जे शेअर मार्केट पैसे आहेत ते कंपन्यांचे असतात आणि कंपन्यांना लॉस झाला किंवा त्यांचे शेअर हे झाले तर लॉस पण होऊ शकतो आणि दुसरा विचार केला तर काय होऊ शकतं की जेव्हा कंपन्यांनाच प्रॉफिट होत तेव्हा ते प्रॉफिट दे दे हो तर देतात पण त्याच्याबरोबर कंपन्यांचा डिव्हिडंड पण देतात आपल्याला म्हणजे डबल फायदा होतो म्हणजे रिस्क घेतली तर कधी कधी दुप्पट फायदा होतो बँकेत जेवढे पैसे मिळणारे इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्यापेक्षा डबल इंटरेस्ट मिळतो आपल्याला इकडे तेव्हा ते इन्व्हेस्टर्स आहेत तर त्या इन्व्हेस्टरने दोन पॉइंट लक्षात घेतले पाहिजे कोणकोणते की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा दोन पॉईंट लक्षात घेतले पाहिजे पहिलं म्हणजे कोणतं एक रिस्क की आपण ते पैसे त्या स्कीम मध्ये टाकतोय किती रिस्क आहे त्याच्यामध्ये आणि गेन की कि किती नफा मिळणार आहे त्याला किती आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे मग त्याच रिलेशन आहे इट इज पॉसिबल टू मेक बिग गेन बाय टेकिंग ग्रेटर रिस्क तर आपण जास्त रिस्क घेतली तर आपल्याला गेन पण जास्त मिळू शकतो फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट मध्ये त्यानंतर त्यांनी काय सांगितले की लक्षात ठेवा ग्रेटर रिस्क कॅन लीड टू ग्रेटर लॉस ऑल्सो की कधी कधी खूप मोठा नफा पण होऊ शकतो आणि खूप मोठा तोटा पण होऊ शकतो त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिले एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले की काय दिले त्यांनी एक व्यक्ती आहेत श्यामराव आणि त्यांचं दोन हजार पंधरा सोळा या वर्षात आफ्टर पेइंग ऑल द टॅक्स त्यांच्याकडे सहा लाख चाळीस रुपये आहे चाळीस हजार आहेत किती हॅलो हा किती पैसे आहेत त्यांच्याकडे त्या दोन हजार पंधरा सोळा ला चार हजार नाही सहा लाख चाळीस हजार मग आता ते इन्व्हेस्ट करायचं ठरवतात की त्यांनी काय केलं दोन हजार रुपये पर मंथ इन्शुरन्स साठी खर्च केले ओके म्हणजे किती झाले वर्षाचे एका वर्षाचे किती झाले एका महिन्याचे दोन हजार एका वर्षाचे किती झाले एक, एक हजार कसे होतील एका महिन्याचे दोन हजार बारा महिन्याचे किती त्यांनी काय केलं दोन हजार पर मंथ एका महिन्याला दोन हजार रुपये इन्शुरन्स साठी खर्च केले तर त्याला एका वर्षासाठी किती लागतील पैसे त्यांना इन्शुरन्स साठी सपोज तुझ्या स्कूलची एका महिन्याची फी दोन हजार रुपये आहे तर एका वर्षासाठी किती फी लागेल तुला स्कूलला हॅलो इथे दिले ना त्यांनी दोन नंबरला किती सांगितलंय ट्वेंटी फोर थाउजंड कारण एका महिन्याला एका महिन्याला किती लागतात दोन हजार एका वर्षात महिने किती येतात किती येतात बारा मग दोन हजार इंटू बारा चोवीस हजार रुपये लागतात त्यानंतर दुसरं काय आहे त्यांचं ट्वेंटी पर्सेंट ऑफ हिज In Provident fund. Provident fund मध्ये किती टाकतात वीस टक्के तर त्यांचं इन्कम किती आहे सहा लाख चाळीस हजार आणि प्रॉविडंट मध्ये याच केल्यानंतर किती ते सेव्हिंग करतात ते हम्म त्यानंतर अजून काय त्यांनी हे के केलंय की पाचशे रुपये त्यांना इमर्जन्सी लागतात की मोबाईल रिचार्ज इंटरनेट रिचार्ज त्यासाठी पाचशे रुपये लागतात तर एक एका वर्षाचे किती लागतील हॅलो फाईव्ह हंड्रेड इंटूल हम्म इंटू ट्वेल्व एका महिन्याला पाचशे तर एका वर्षात बारा महिने म्हणजे बारा इंटू पाचशे किती आले किती आले सहा हजार म्हणजे त्यांचे वर्षाचे पैसे किती खर्च होतात पहिले चोवीस हजार कशासाठी कशासाठी चोवीस हजार जातात इन्शुरन्स साठी दुसरी कशासाठी एक लाख अठ्ठावीस हजार प्रॉविडंट फंड आणि सहा हजार कशासाठी जातात एमर्जन्सी म्हणजे टोटल किती झाले त्याचे वन लॅख फिफ्टी एट थाउजंड म्हणजे त्यांच्याकडे आहेत सहा लाख चाळीस हजार तर त्यातले एक लाख अठ्ठावन हजार वन लाख फिफ्टी एट थाउजंड खर्च होतात तर मग किती राहिले त्यांच्याकडे किती राहिले उरलेले फोर लाख एटी टू थाउजंड समजलं का तुला की आपण आपलं जेवढे कमाई असते पूर्ण इन्कम असतो त्यातनं एक्सपेन्सेस कसे कट होतात आणि आपल्याकडे किती मनी राहतो शेवटला लास्टला समजलं का तसेकड एक्झाम्पल दिलंय तर हे इंटरेस्टच्या रिलेटेड आहे त्यानंतर थर्ड एक्झाम्पल दिले असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत तर त्याच्यावरनं आपण आपण जेव्हा सेविंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू आणि एक्सपेन्सिस कट झाल्यानंतर किती राहतील पैसे तर ते पाहणार आहोत सो आय फर्स्ट एक्झरसाइज फर्स्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज झालं oh. सांग मग आता कसं सॉल्व करणार आपण त्याला वाचून घे एकदा क्वेश्चन आणि समजून घे त्याला हम्म आता तर केलं होतं तसंच ना इकडे दिले ना त्यांनी पहिले एक्झाम्पल हम्म

काय समजलं तुला यात नाईन्टी पर्सेंट hmm. हम्म एक सॉल्व करून देतो तुला आणि पुढचं तू सॉल्व कर ओके क्वेश्चन काय होतो तू एकदा वाचूया आपण ओके अलका आहे तर तिला महिन्याला काही पैसे मिळतात एज अ सॅलरी आणि त्यातले किती पैसे ती खर्च करते हॅलो पर्सेंट पर्सेंट नाइन्टी पर्सेंट स्पेंड लिहिले ना स्पेंड म्हणजे खर्च करणे uh. आणि तेवढे खर्च केल्यानंतर किती उरतात तिच्याकडे वन ट्वेंटी रुपीस हे कळालं याच्यावर आपण बनवूया इक्वेशन ओके दिसतोय बोर्ड ओके याच्यामध्ये आपण सॉल्व करूया अगोदर काय कन्सिडर करायचं लेट अलका अर्न किती अर्न करते तिची सॅलरी किती माहित नाहीये मग काय करणार आपण एक्स कन्सिडर करणार त्याला ओके त्यानंतर त्या एक्स मधले किती पैसे ती खर्च करते नाइंटी पर्सेंट मग त्याला कसं लिहितो आपण किती स्पेंड अमाऊंट कशी काढणार आपण स्पेंड अमाऊंट इज इक्वल टू नाईन्टी नाही कि ती पैसे कमवते एक्स आणि त्यातले नाईंटी पर्सेंट खर्च करते म्हणजे इंटू नाइन्टी डिवायडेड बाय हंड्रेड पर्सेंट आहे ना पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय हंड्रेड असत आणि मग उरतात किती त्यातले गेल्यानंतर एकशे वीस रुपये म्हणजे ती पैसे कमवते एक्स आणि त्यातले खर्च किती करते हे स्पेंट अमाऊंट कोणती एक्स मायनस एक्स इंटू नाईंटी अपॉन हंड्रेड आणि उरतात किती तिच्याकडे इज इक्वल टू वन ट्वेंटी हे कळलं का इक्वेशन कसं बनवतो आपण oh. हे महत्वाचं आहे हे आपण करायला शिकलो की मग पुढचं सॉल्व करू शकतो आता पुढचं कसं सॉल्व्ह करणार सांग बर आपल्याला आता काय करायचं ची व्हॅल्यू काढायची आहे सांग मग कसं सॉल्व करणार पुढे एक्स मायनस एक्स नाही करू शकत कारण त्याच्याबरोबर काय आहे मल्टिप्लिकेशन आहे हे अगोदर मल्टिप्लिकेशन अगोदर करावं लागते इक्वेशन मध्ये कारण हे ब्रॅकेटमध्ये येईल म्हणजे तुला समजेल की आपण अगोदर एक्स मायनस एक्स नाही करू शकत अगोदर आपल्याला माहिती आहे बॉडमास रूल असतो माहिती आहे का बॉर्ड मास रूल म्हणजे काय की आपण कोणतं इक्वेशन सॉल्व करताना अगोदर ब्रॅकेट सॉल्व करू लागतं नंतर डिव्हिजन करावं लागतं नंतर मल्टिप्लिकेशन करावं लागतं नंतर ऍडिशन करावं लागतं नंतर सबट्रॅक्शन करावं लागतं डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन नाही करू शकत सबट्रॅक्शन सगळ्यात लास्टला असत माहितीये का मग ते माहित पाहिजे नाइन्थला म्हटल्यानंतर मला सेवन्थला किंवा एटलाच असेल की कोणतंही इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा अगोदर मल्टिप्लिकेशन असतं मग मल्टिप्लिकेशन करूया काय येईल मग सांग मल्टिप्लिकेशनला एक्स मायनस नाईन्टी इंटू एक्स किंवा अगोदर आपण डिव्हिजन करूया डिव्हिजन करताना काय येईल यातला हा झिरो जाईल आणि ह्यातला हा झिरो जाईल म्हणजे काय राहील नाईन इंटू एक्स नाईन एक्स खाली डिवायडेड बाय टेन ऍज इट इज ही स्टेप समजली का इज इक्वल टू किती आहे आता एक्सच्या खाली किती आहे इथे या इक्वेशन मध्ये एक्सच्या एक डिवायडेड वन आहे मग आता हे सॉल्व्ह करायचं इथे डिनोमिनेटर टेन आहे इथे वन आहे तर त्यांना सेम करण्यासाठी से काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर सांग मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय येईल हा एक्स इंटू टेन मायनस वन इंटू नाईन एक्स खाली काय येईल वन ट्वेंटी कसं येईल वन ट्वेंटी तर पुढे इथे विचारतोय मी खाली डिवायडेड बाय काय येईल दोघांच्या दोघांच्या खाली येतं या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येईल एक्स मायनस टेन नाही ग खालचे दोघांचे डिनोमिटर किती आहे चा आहे वन आणि नाईन एक्स आहे टेन त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन वन टू टेन समजलं का इज इक्वल टू वन ट्वेंटी आता सांग हे सॉल्व करायचं आहे आपल्याला किती येईल

टेन एक्स मैनस नाइन एक्स किन एक्स एक्स लिखो मैं अपॉन टेन इज इक्वल टू एक मिनिट अपॉन टेन इज इक्वल टू वन ट्वेंटी बरबर मायनस कस इथे डिवायडेड आहे ना त्याच्या अपोजिट काय असत मल्टिप्लाय सांग मग वन ट्वेंटी सो राईट द दर कि अलका किती कमवते hmm. पैसे महिन्याला बाराशे रुपये One thousand two hundred rupees. Okay. ओके सेकंड क्वेश्चन write down झालं लिहून ओके तर आपण क्वेश्चन समजून घेऊया अगोदर काय केलंय सुमित नावाचा मुलगा आहे आणि घरच्यांनी त्याला काय केलं बिझनेस टाकण्यासाठी काही पैसे दिले किती दिले पैसे हॅलो फिफ्टी थाउजंड पैसे दिले फूड प्रोडक्टचा चा बिझनेस टाकण्यासाठी आणि काय झालं त्याला जेव्हा पहिल्या वर्षी त्याने बिझनेस टाकला तर त्याला लॉस झाला किती पर्सेंटचा लॉस झाला ट्वेंटी पर्सेंटचा म्हणजे त्याचे पैसे कमी झाले का जास्त झाले असतील लॉस झाला म्हटल्यावर कमी झाले पैसे पन्नास पेक्षा मग त्याने काय ठरवलं आता दुसरा बिझनेस टाकू दुसऱ्या वर्षी तर त्याने कोणता बिझनेस टाकला स्वीट्स, स्वीट्स बिझनेस टाकला आणि त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट झालं किती टक्क्याचं प्रॉफिट झालं फाईव्ह पर्सेंट मग त्यांनी विचारले की मग आता दोन वर्षानंतर त्याचे पैसे पन्नास हजारपेक्षा कमी झाले का जास्त झाले मग ते विचारले त्यांनी आणि कमी जास्त झाले असेल तर किती झाले ते कमी तर पाहूया आपण ते मी सॉल्व करून देतो तुला आणि बाकीचे मग तुला होमवर्क देतो ओके सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये कोण आहे तर याच्यामध्ये आहे सुमित सुमितकडे किती पैसे आहेत कॅपिटल किती आहे त्याची बिझनेस साठी किती आहे फिफ्टी थाउजंड रुपीज मग त्याने काय केलं फर्स्ट पहिल्या वर्षी हम्म hmm, पहिल्या वर्षी त्याला लॉस झाला किती टक्क्याचा लॉस झाला ट्वेंटी पर्सेंट म्हणजे किती झाला ते आपल्याला काढावं लागेल ना म्हणजे त्याच्याकडे पैसे किती होते पन्नास हजार बरोबर आणि त्याला ट्वेंटी पर्सेंटचा लॉस झाला म्हणजे इन टू ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड सांग मग याचं किती येईल लॉस किती होतोय तो फिफ्टी थाउजंड इंटू ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड हे सॉल्व करायचं आपल्याला तर इकडे लक्ष दे काय करणार आपण हंड्रेड चे दोन झिरो आणि फिफ्टी थाउजंड चे दोन झिरो कट करूया म्हणजे किती झाले ते फिफ्टी थाउजंडचे झाले पाचशे इंटू ट्वेंटी सांग मग किती येते फाईव्ह हंड्रेड इंटू ट्वेंटी टेन थाउजंड व्हेरी गुड म्हणजे त्याचा लॉस किती झाला हा टोटल टेन थाउजंड चा मग त्याच्याकडे पैसे किती राहिले असतील रिमेनिंग अमाऊंट एका वर्षानंतर एका वर्षानंतर किती राहिले त्याच्याकडे होते पन्नास हजार बरोबर त्यातले दहा हजार त्याचा तो तोटा झाला लॉस झाला हा मग किती राहिले पन्नास हजार मायनस टेन थाउजंड चाळीस हजार फोर्टी थाउजंड तर त्याच्याकडे राहिले तेवढे पैसे बरोबर आणि त्यांनी सेकंड इयरला काय सुरू केलं दुसरा बिझनेस सुरू केला स्वीट्सचा आणि त्यात त्याला किती झाला प्रॉफिट किती झालं त्याच किती झालं प्रॉफिट पर्सेंट म्हणजे चाळीस हजारला त्याला फाईव्ह पर्सेंट प्रॉफिट झालं म्हणजे कसं करणार आपण चाळीस हजार इंटू फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड मग आता हे आपल्याला परत सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करणार आपण हंड्रेड चे दोन झिरो आणि चाळीस हजार चे दोन झिरो कट केले किती राहिले फोर हंड्रेड इंटू फाईव्ह सांग मग किती झाला प्रॉफिट त्याच ट्वेंटी आणि झिरो झिरो टू थाउजंड ट्वेंटी थाउजंड नाही टू थाउजंड प्रॉफिट झालं म्हणजे त्याच्याकडे पैसे किती झाले रिमेनिंग अमाऊंट दोन वर्षानंतर कसं काढणार आपण ते की त्याच्याकडं अगोदर चाळीस हजार रुपये होते हे पहिल्या नंतरचे आणि त्याच्याला प्रॉफिट झालं म्हणजे आपण प्लस करणार का मायनस करणार प्लस करणार मग सांग forty thousand plus two hundred hello hmm Kurna edition फोर्टी टू थाउजंड बरोबर फोर्टी टू त्याच्याकडे पैसे आहेत मग त्यांनी विचारले त्याला प्रॉफिट झालं का लॉस झाला दोन वर्षानंतर सांग बर लॉस झाला किती पर्सेंटचा लॉस झाला काढावं लागेल ते इथपर्यंत लिहून घे ते कसं काढायचं ते मी सांगतो ओके ओके आता त्याला प्रॉफिट झालं का लॉस झालं ते आपल्याला फाइंड आउट आहे ओके तर त्याच्याकडे अगोदर किती पैसे होते घरच्यांनी दिलेले पन्नास हजार बरोबर आणि त्याच्याकडे दोन वर्षानंतर राहिले बेचाळीस हजार म्हणजे किती हे झालं त्याचा लॉस कितीचा झाला सांग बर पन्नास हजार मायनस बेचाळीस हजार एट थाउजंड एट थाउजंडचा चा त्याचा लॉस झाला पण त्यांनी पैशात नाही विचारला लॉस आपल्याला विचारले परसेंट मध्ये मग लॉस इन परसेंट काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी चेक करावं लागेल की त्याला किती पैसे दिले होते आणि किती हे केलं तर अगोदर त्याला पैसे दिले होते पन्नास हजार बरोबर पन्नास हजार इंटू लॉस किती झाला माहित नाही आपल्याला डिवायडेड बाय हंड्रेड इज इक्वल टू फोर्टी टू थाउजंड फोर्टी टू नाही एट एट थाउजंड ना त्याचा एट थाउजंडचा लॉ लौ, लॉस झालाय ना रिमेनिंग अमाऊंट नाही विचारली त्यांनी ओके हे समजलं का इथपर्यंत लॉस कसा काढला ते फॉर्म्युला त्यानंतर मग आपण काय करणार हे दोन झिरो आणि हे पन्नास हजारचे दोन झिरो कॅन्सल करणार म्हणजे इकडे किती राहिले पाचशे इंटू एक्स इज इक्वल टू आठ हजार हे समजलं का आता एक ची व्हॅल्यू लॉस किती झाला ते, ते आठ हजार मायनस मायनस नाही आहे तिथे मल्टिप्लिकेशन आहे आठ हजार भागीले पाचशे त्यात आपला काहीतरी प्रॉब्लेम झालाय हा पार्ट तुला नेक्स्ट लेक्चरला मी शिकवतो ओके याच्यामध्ये अजून काहीतरी करेक्शन आहे ओके तर हा पार्ट का लागला त्याचा यानंतर तुला होमवर्क साठी आहे उरलेले एक्झाम्पल्स याचे कोण कोणत्या पुढचं सेम त्याच्यावरच आहे तसेच क्वेश्चन्स आहेत सगळे बघितलं का तिसरा क्वेश्चन आहे निखिलचा आहे लॉस पर्सेंट नाही विचारलं इथे याच्यामध्ये काय विचारले त्यांनी इन्कम किती आहे ओके त्यानंतर याच काय विचारले त्यांनी इन्कम काय आहे तर हे तू सॉल्व्ह करू शकतेस ओके तर हे पुढचे तीन क्वेश्चन्स तुला होमवर्क साठी आहेत थ्री फोर फाईव्ह ओके हॅलो ओके उद्या आहे का तुला टाइम परवा